मी सांगितलं सुरुवातीला सुद्धा की आम्ही कुणाचा पाठिंबा घेणार म्हणजे मागितलेला नाही आहे. मौनाचा अर्थ काय लावायचे ते आपल्यावर अवलंबून आहे. माझ्या मनात काही अर्थ नाही आहे. आमच्या मनात कुठलंही राजकीय मत मी व्यक्त करत नाही आहे, करणार नाही आहे. कपिल पाटील साहेब हे माझे खूप चांगले मित्र आहेत राजकारणाच्या व्यतिरिक्त. आणि आमची जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची ते मला स्वतः म्हणायचे की सत्यजित हा चांगला आहे, त्याला राजकारणाची चांगली समज आहे, त्याच्याजवळ एक विजन आहे आणि तुम्ही तो त्याचं मला माहीत नाही पण त्यांना ते नेहमी मला स्वतःहून म्हणायचे मात्र अत्यंत खरं आहे. भाजपच्या नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी संदर्भात मागण्यासाठी आपण भेटायला जाणार आहोत. योग्य वेळी बोलेल. आपल्याला पूर्वीच सांगितलेलं आहे की सविस्तर योग्य वेळ आल्यावर आम्ही बोलू. मला अजून काही त्याबद्दल माहिती नाही आहे. मी सांगितलं सुरुवातीला सुद्धा की आम्ही कुणाचा पाठिंबा घेणार म्हणजे मागितलेला नाही आहे. डॉक्टर साहेब, काँग्रेसकडून अजूनही पाठिंब्याबाबत निर्णय मला काही आता राजकीय मत व्यक्त करायचे. मला राजकीय मला काही व्यक्त करायचं नाही आहे. आता कसं आहे आता हे बघा, ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना मी त्यांच्या मताबद्दल काही बोलू इच्छित नाही. मौनाचा अर्थ काय लावायचे ते आपल्यावर अवलंबून आहे. माझ्या मनात काही अर्थ नाही आहे. आमच्या मनात कुठलंही राजकीय मत मी व्यक्त करत नाही आहे, करणार नाही आहे. मी नंतर सविस्तर या सर्व विषयांवर बोलेन. मी आपल्याला अत्यंत नम्रपणाने सांगू इच्छितो की मी गेली 3 निवडणुका या मतदारसंघातून निवडल्या. अतिशय मागची तर 45,000 मताच्या मताधिक्या निवडणूक जिंकली. ती मला सर्व पक्षाच्या लोकांनी मदत केली म्हणून मी जिंकू शकलो. माझे सर्व पक्षीय जे आमचे कार्यकर्ते असतात ते सर्व त्या ठिकाणी मदत करतात. माननीय आमदार कपिलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या शिक्षक भारती संघटनेने आदरणीय अशोकजी बेलसरे यांनी कुठलीही अट न घालता सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं की तो सत्यजितसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल मी शिक्षक भारती संघटनेला जे आम्ही सांगितलं की शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये आम्ही सदैव त्या ठिकाणी अग्रेसर सत्यजित राहील. म्हणजे विधिमंडळात प्रश्न मांडायचे असतील हे सगळे शिक्षकांची आणि शिक्षणाचे प्रश्न आणि वंचितांचे प्रश्न ते त्या ठिकाणी मांडावेत अशी त्या ठिकाणी त्यांनी त्यांची अट एकच एवढीच अट त्यांनी सांगितली. आणि निश्चितपणाने त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत सत्यजित तांबे यांच्याकडनं ते पूर्ण करतील. मी त्यांच्या पाठिंब्याबद्दल शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, त्यांचे सभासद असतील, पदाधिकारी असतील, राज्यातील नेते असतील, त्या सर्वांचे मी मनापासून आभार. डॉक्टर साहेब, पण ज्या पद्धत कपिल पाटील यांनी म्हटलं होतं की 3 वर्षापासून ते तुम्हाला म्हणतात की सत्यजित यांना पुढे येऊ द्या, कुठेतरी काँग्रेसने अन्याय केला आहे या सगळ्या घडामोडी बघता? कपिल पाटील साहेब हे माझे खूप चांगले मित्र आहेत राजकारणाच्या व्यतिरिक्त. आणि आमची जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची ते मला स्वतः म्हणायचे की सत्यजित हा चांगला आहे, त्याला राजकारणाची चांगली समज आहे, त्याच्याजवळ एक विजन आहे. आणि तुम्ही तो त्याचं मला माहीत नाही पण त्यांना ते नेहमी मला स्वतःहून म्हणायचे मात्र अत्यंत खरं आहे. आणि त्यामुळे अशा तरुण नेतृत्वाला त्या ठिकाणी राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती, ती योग्यच होती. अद्यापपर्यंत काँग्रेसचा घोळ कायम आहे, महाविकास आघाडीचा घोळ कायम आहे. शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. माझी अपक्ष उमेदवारी असल्यामुळे अनेक संघटना समोर येत आहेत आणि मला पाठिंबा देत आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. भाजपच्या नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी संदर्भात मागण्यासाठी आपण भेटायला जाणार आहोत. योग्य वेळी बोलेल. दादा, तुम्ही फॉर्म भरला तेव्हा सांगितलं की सगळे सत्यजित तांबे हे पक्षाचा पाठिंबा घेतात. भाजपकडे योग्य वेळी म्हटलं की सत्यजित तांबे हे गोल्ड मेडलने उत्तीर्ण होतील, त्यांचे आभार व्यक्त करतो. वेळ आल्यावर सांगेल. नाना पटेल म्हणतात की बंड पडते पाठीशी उभं राहणार नाही. मी आपल्याला पूर्वीच सांगितलेलं आहे की सविस्तर योग्य वेळ आल्यावर आम्ही बोलू.